नमस्कार माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, हे फोटो यदी 2 वर्षापूर्वीचे असले तरी आजही फील्डवर बऱ्याच ठिकाणी रोहित्रपेटीची अशी परिस्थिती खेडोपाडी वीज पंप ग्रुपमध्ये दिसून येते. पहा मंडळी, ही रोहित्रपेटीची कंडिशन पहा. याच्यामध्ये हे फ्यूज अतिशय गपके तर आहेतच, ज्यामुळे LT लाईनवर केवढाही मोठा फॉल्ट हो, हे फ्यूज जाणार नाही, गेल्या तो दिवो जाईल, नाही तर ट्रान्सफॉर्मर उडेल, नाहीतर मग सबस्टेशनला ट्रिपिंग येईल. मग याचा काय उपयोग? याचा उपयोग मला वाटतं फक्त आयसोलेशनसाठी होत असावा. आणि असे हे फ्यूज खेडोपाडी मला वाटतं गावातील मंडळींनाच अटेंड करावे लागतात. एक तर गावातला 0 लाईनवर असतो, किंवा एखादा प्रॅक्टिस असलेला कामगार असतो. पहा मंडळी, आता या ठिकाणचा हा जो फोटो आहे, हा पहा, हा पहा कसं या कंडक्टरचे इन्सुलेशन जळून गेले आहे. आणि हे कंडक्टर फ्रीजमध्ये कसे कनेक्ट केले आहे कृपया पहा आणि मला सांगा. फ्यूज टाकणाराने या ठिकाणी हा घटन चुकून या इन्सुलेशन गेलेल्या भागाला लागला की तो कामगार म्हणा किंवा फ्यूज टाकणारा कोणी गावातला शेतकरी किंवा 0 लाईनमन म्हणा जिवंत राहील का? एवढे मोठे मृत्यू सापडले असूनही एवढे कमी वीज अपघात कसे होतात याचंच मला आश्चर्य वाटते. आणि मला वाटतं ही वीज वितरणाची मोठी थट्टा मला वाटून राहिली, अगदी थट्टा वाटून राहिली. अहो, एवढी डेंजर परिस्थिती आहे, कोणाला कसं वाटत नाही की या ठिकाणी फ्यूज टाकणारा जवळजवळ 90% मरणारच असं का यंत्रणेमधील मंडळींना वाटत नाही? का नुसतं गावात वीज पोचवली ना गंगेत घोडे नाहले असं तर नाही ना? तिकडं माणसं मरो तरो कोणी मरो काही घेणं देणं नाही. नाहीतरी पहिल्यापासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकरी वंचितच राहिला आहे आणि मला वाटतं त्याच्यासाठी कुणीही काही केलेलं दिसत नाही, उलट त्याच्याकडनं भरपूर घेतलेलं दिसतं. असो, थँक्यू, नमस्कार. जास्त बोललो असेल माफ करा, पण माझी सर्व मंडळींना विनंती की कृपया हे रोहित्रपेटीचं चित्र अगदी बार काही एक गोष्ट पहा आणि मग आपल्या लक्षात येईल किती ह्या गोष्टी डेंजरस आहेत. बारकाईने पाहणाऱ्याला नक्की धोका लक्षात येईल आणि कुठं कुठं चुका झाल्या हे कळेल. आणि अशा कामामुळे रोहित्रपेटीला आग तर लागतेच, पण त्याच्यावर रोहित्र असते, ज्याच्यामध्ये ज्वालाग्राही तेल असते, त्याच्यात लिकेज असेल, लेवल कमी असेल, तर नक्कीच रोहित्रला आग लागणार किंवा रोहित्र फुटणार. पहा मंडळी, केवढे हे मोठे अपघात स्थळं आहेत, इथे माणसं मरणार नाही तर काय, जनावरं मरणार नाही तर काय. असो मंडळी, जास्त बोलत नाही, नमस्कार, थँक्यू. कृपया असे डेंजर लोकेशन ताबडतोब दुरुस्त करून सुरक्षित करावे ही नम्र विनंती. रामदास खंडागळे.